मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 आणि 28 जुलैला दिल्ली दौऱ्यावर, भाजप शासित राज्यांशी पंतप्रधानांसोबत बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद. उद्यापासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी परिसरामधून यात्रेला सुरुवात होणार, तर 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला यात्रा संपन्न होणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती. खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित. राज्य आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार, तरीही आरक्षणावरती तोडगा नाही. सरकार महाराष्ट्रामधील तणाव वाढवतंय, प्रणिती शिंदेंचा आरोप. नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत दादा भुसेंची बैठक. तत्काळ खड्डे बुजवण्याचे आणि निर्माणाधीन पुलांची कामं वेगानं करण्याचे भुसेंचे अधिकाऱ्यांना आदेश. पालिकेकडून मुंबईमध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. ज्या भागामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस. आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा प्रकारच्या नोटिसा. मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणीच खड्डे पडले, कारण तिथून अवजड वाहनं जात असतात आणि त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं, रमेश भुतेकर यांची प्रतिक्रिया. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तांसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणामधून 3,315 क्युसेक विसर्ग सुरू. मुंबईमधील 7 जलाशयांमध्ये 58% पाणीसाठा उपलब्ध. एसटी चालकाची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद. एसटी चालकानं पुराच्या पाण्यातून बस चालवली. रायगडच्या पालीमधील अंबा नदीच्या पुलावरची घटना. पुण्यामधील मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. डेक्कनमधील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. कोयना महाबळेश्वर परिसरामध्ये धुवाधार पाऊस. पावसानं कराडच्या भुयाची वाडी इथल्या बंधाऱ्यावरचा पूल गेला वाहून. लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस. अवघ्या 9 तासांमध्ये 145 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे लोणावळ्यामधील 12वीपर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुटी. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. बीडच्या पाटोदा तालुक्यामधील सौताडा इथल्या रामेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. 70 मीटर उंचीवरून दरीमध्ये 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. लातूरच्या कासार बालकुंदा ते मिरगाळ रस्त्याची दुरवस्था. 1 महिन्यामध्ये 78 लाख खर्चून बनवलेला रस्ता उखडल्यानं कंत्राटदाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे अडकलेल्या गरोदर माता आणि प्रवाशांची सुटका. आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या टीमनं महिलांना सुरक्षित स्थळी हलवलं. नंदुरबारमध्ये एसटीच्या छतामधून पाणी गळत असताना प्रवाशांचे हाल. सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास. एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. पुरंदर तालुक्यामधील सासवडसह 5 गावांना पाणीपुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं. धरणाच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदीपात्रामध्ये यायला सुरुवात. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा. निमगाव केतकीत दाखल. इंदापूर तालुक्यामधील नासुर्णे गावामध्ये पालखीचा आजचा परतीचा मुक्काम. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.